इयत्ता 10वी स्वाध्याय विषय इतिहास धड़ा पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। एक आधुनिक इतिहास लेखनाचा जनक यांस म्हणता येईल अ वॉल्टेअर ब रेने देकार्त क लिओपॉल्ड रांके ड कार्ल मार्क्स उत्तर वॉल्टेअर। दोन आर्कियोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ यांनी लिहिला अ कार्ल मार्क्स ब मायकेल फुको क लुसिया फेबर ड वॉल्टेअर उत्तर मायकेल फुको। प्रश्न पहिला ब पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। एक जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल रीझन इन हिस्ट्री। दोन लिओपॉल्ड वॉन रांके द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री। तीन हिरोडोटस द हिस्ट्रीज। चार कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड उत्तर चार कार्ल मार्क्स दास कॅपिटल। प्रश्न दुसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा। एक द्वंद्ववाद उत्तर एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात। जॉर्ज हेगेल यांनी या सिद्धांताची मांडणी केली। दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते। असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही। थोडक्यात दोन परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात। दोन अनल्स प्रणाली उत्तर राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक तात्कालीन हवामान व्यापार शेती तंत्रज्ञान दळणवळण व संपर्काची साधने सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले। या विचारप्रणालीलाच अनल्स प्रणाली असे म्हणतात। अनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त। घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तात्कालीन सामाजिक आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे असे मानणारी अनल्स प्रणाली इतिहासकारांनी प्रथम विकसित केली। प्रश्न तिसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। एक स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले। उत्तर इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता। सिमोन द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली। त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला। इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला। सीमा द बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी ट्रेड युनियन स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले। दोन फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे। उत्तर मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली। त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून
भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. प्रश्न चौथा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे, त्या माहितीची स्थळ व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेऊन त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे, उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे, या पद्धतीने केलेल्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. 2. रेने देकार्ते यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला? उत्तर. फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात पुढील मताचा आग्रह धरला. 1. एखादी गोष्ट सत्य आहे असे निःसंशयरित्या निश्चित होत नाही तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करू नये. 2. एखाद्या समस्येचे विश्लेषण आवश्यक तेवढेच करावे व आधी छोट्या समस्या व नंतर मोठ्या समस्या या क्रमाने विचार मांडावेत. 3. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांसारख्या ऐतिहासिक साधनांची विश्वासार्हता तपासून घेतली पाहिजे. 3. वॉल्टेर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? उत्तर. वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे. त्यांच्या या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. हा नवीन विचार पुढे आला म्हणून वॉल्टेर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न 5. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. रेने देकार्त, लिओपोल्ड वॉन रांके, वॉल्टेअर, जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसाचे नातेसंबंध अवलंबून असतात. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. दोन. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये. 1. या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. 2. हे प्रश्न मानवकेंद्रित असून भूतकालीन मानवी समाज संघटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथाकहाण्यांशी जोडलेला नसतो. 3. या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते.
4. मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. 3. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर: स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता, म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोवा यांनी मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 4. लिओपोल्ड वॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर: लिओपोल्ड वॉन रांके यांनी इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतातून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा.